विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वाय एच वाळूंज मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवारे मामासाहेब दांडेकर कला भगवंतरावांचे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर अर्थशास्त्र विभाग तृतीय वर्ष वाणिज्य विषय भारतातील बँक कायदे आणि व्यवहार पेपर क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो आपण मागील भागात मागील चचिकेला आपण प्रकरण एक त्या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत आज आपण प्रकरण दोनला त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत प्रकरण दोन त्या ठिकाणी म्हणजेच परक्राम्य सल्लेख कायदा अठराशे एक्क्याऐंशी यामध्ये आपण परक्राम्य सल्लेख व्याख्या वैशिष्ट्ये गृहिते परक्राम्य सल्लेखाचे विविध प्रकार वचनपत्र विनिमयपत्र धनादेश तसेच परक्राम्य सल्लेखाचे पक्ष सल्लेखांचे परक्रमण स्वीकृतीसाठी सादरीकरण अनादाराची नोटीस अनादाराच्या बाबतीतील दंड नंद नोंद आणि निषेध तसेच विपत्र स्वीकारणाऱ्याचे आणि वचनपत्र लिहून देणाऱ्याचे दायित्व तसेच दायित्वाची फेळ अशा विविध घटकांवर या प्रकरण दोनमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत आज आपण प्रकरण दोनमधील पहिला जो आपला घटक आहे तो म्हणजे परक्राम्य सल्लेख व्याख्या वैशिष्ट्ये आणि गृहिते यावर आपण आज त्या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो परक्राम्य सल्लेख ही तर सर्व बँक व्यवहारातील मध्यवर्ती बॅब आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे रोख पैशेपेक्षा इतर परक्राम्य वित्तीय संसाधनांशी बँकांचा जास्त संबंध असतो परंतु गेल्या काही वर्षात परक्राम्य सल्लेखाची संख्या आणि त्याचे स्वरूप या दोघांचाही लक्षणीय विस्तार आपल्याला त्या ठिकाणी झालेला दिसून येतो त्यांच्या वापरासंबंधी कायदेशीर संहिता तयार करणे हा एक देखील महत्त्वाचा भाग आहे त्याहून महत्त्वाची बाब अशी की वेगवेगळ्या व्यवहारात वेगवेगळ्या प्रसंगी आणि वेगवेगळ्या मार्गांनी या वित्तीय साधनांचा वापर त्या ठिकाणी आपल्याला सर्व लोकांना किंवा समाजातील सर्व घटकांना त्या ठिकाणी करावा लागतो आहे म्हणूनच या सर्व वित्तीय साधनांची उचित व्याख्या करणे त्यांची भूमिका स्पष्ट करणे आणि त्यांचे व्यवहार नियंत्रित करणे देखील महत्त्वाचे ठरते सल्लेख कायदा हा बँक कायदे आणि व्यवहार यातील एक महत्त्वाचा घटक असतो त्यामुळे आपण पाहतो की व्यवसाय जगतात परक्राम्य सल्लेख म्हणून त्या ठिकाणी फार महत्त्व त्या ठिकाणी आहे परक्राम्य सल्लेख हस्तांतरणीय हो, दस्तऐवज असून ही एक साधने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज त्या ठिकाणी हस्तांतरित होतात भारतात परक्राम्य सल्लेखाशी संबंधित असणारी साधने सन अठराशे एक्क्याऐंशीच्या परक्राम्य सल्लेख कायद्याने त्या ठिकाणी नियमित केलेली आहेत आपण पाहतो की आधुनिक व्यापारी आणि वाणिज्य क्षेत्रामध्ये तसेच सार्वजनिक व्यवहारात परक्राम्य सल्लेखाचे स्थान हे देखील महत्त्वाचे आहे बँका आणि वित्तीय संस्थांच्या सेवा दूरवर्ष आणि ग्रामीण विभागात देशभर पसरल्यामुळे परस्पर व्यवहारात रोख पैशांचा जा देवाणघेवाणीची जागा परक्राम्य सल्लेखांनी अलीकडच्या काळात घेतलेली आहे आणि रोख रकमेच्या वापरातील जोखीमही त्यामुळे कमी झाली आहे साध्या हस्तांतरणाने अथवा प्रश्नांकनाने परक्राम्य सल्लेख हस्तांतरित होऊ शकतो कायद्याने अशा तऱ्हेने दिलेला सल्लेख म्हणजे त्या व्यवहारांची पूर्तता मानली जाते आणि नंतर कोणतीही औपचारिक पूर्तता करावी लागत नाही ज्या सोयीस्करपणाने आणि सहजतेने परक्राम्य सल्लेख दिले घेतले जातात त्यामुळे जवळजवळ पत्र चलनासारखा म्हणजेच कागदी नोटांसारखाच त्याचा वापर होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय परक्राम्य सल्लेखाच्या या व्यवहारामुळे अवधी सिद्धांत उदयास आला ज्यानुसार सर्वसामान्य परक्राम्य सल्लेख त्याच्या दर्शनी मूल्याला स्वीकारले जाऊ लागले म्हणजेच दुसऱ्या शब्द सांगावेचे झाल्यास अशा वित्तीय साधनातून उद्भवणारे हक्क आणि दायित्व हे त्या साधनांवरूनच स्पष्ट होते आणि त्या पलीकडे जावं लागत नाही म्हणजेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे परक्रम्य सल्लेखाचे हस्तांतरण म्हणजेच पैशाच्या प्रत्यक्ष प्रदानाचेच एक दोत्यक मानले जाते विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी हे प्रकरण परक्रम्य सल्लेख कायदा अठराशे आता या परक्राम्य सल्लेख किंवा आपण परक्राम्य सल्लेख कशाला म्हणतो देखील आपल्याला व्याख्या माहिती असणे आवश्यक आहे त्यामध्ये जी पहिली व्याख्या केलेली आहे ते न्यायाधीश के सी विलीज नावाचे जे अर्थतज्ञ आहे त्यांनी त्या ठिकाणी ते केलेली आहेत त्यांच्या मते परक्राम्य सल्लेख म्हणजे असे साधन की याच्यातील मालमत्ता खरीखुरी म्हणून कोणीही संपादित करतो आणि अशी मालमत्ता ज्या व्यक्तीकडून मूल्य देऊन घेतली जाते त्या व्यक्तीचा मालमत्तेचा हक्क निर्दोष असतो विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा व्याख्य सांगतो परक्राम्य सल्लेख म्हणजे असे साधन की ज्याच्यातील मालमत्ता खरीखुरी म्हणून कोणीही संपादित करतो आणि अशी मालमत्ता ज्या व्यक्तीकडून मूल्य देऊन घेतली जाते त्या व्यक्तीचा मालमत्तेचा हक्क हा निर्दोष असतो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण जर लक्षात घेतलं तर भारतातील या संलेखाचा अथवा वित्तीय साधनांचा वापर क्रम परक्राम्य संलेख कायदा अठराशे एक्क्याऐंशी या कायद्याने नियंत्रित केलेला आहे खऱ्या अर्थाने परक्राम्य संलेखाची व्याख्या या कायद्याने दिलेली नाही परंतु कायद्याच्या कलम तेरामध्ये पुढील शब्दात ह्या अनेक व्याख्या त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत विविध तज्ज्ञांनी ह्या व्याख्या मांडलेल्या आहेत साध्या आणि सोप्या भाषेत जर सांगायचं झाल्यास तर विद्यार्थी मित्रांनो परक्राम्य सल्लेख म्हणजे कोणाही आदेशितीला अथवा वाहकाला देय असलेले वचनपत्र परक्राम्यसल्लेख म्हणजे कोणाही आदेशितीला अथवा वाहकाला देय असलेले वचनपत्र विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण व्याख्या आहेत त्यानंतर जी दुसरी व्याख्या आहे ती परक्राम्य सल्लेख कायदा कलम तेरा यानुसार केलेली जी व्याख्या आहे ती म्हणजे परक्राम्य सल्लेख कायद्याने परक्राम्य संलेखाची कोणतीही व्याख्या जरी दिलेली नसली परंतु कायद्याच्या कलम तेराव्या कलमानुसार असे सांगितले आहे की परक्राम्य संलेख म्हणजे वचनपत्र की ज्याचे पैसे त्याच्या धारकास किंवा आदेशानुसार द्यावयाचे असतात विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो लक्षात घ्या परक्रम्य सल्लेख म्हणजे वचनपत्र की ज्याचे पैसे त्याच्या धारकास किंवा आदेशानुसार द्यावयाचे असतात ही व्याख्या परक्रम्य सल्लेख कायदा कलम तेरानुसार त्या ठिकाणी करण्यात आलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो या व्याख्या परक्रम्य सल्लेखाच्या स्वरूपाचे बिनचूक स्पष्टीकरण करते परक्रम्य सल्लेख कायद्याच्या तरतुदीनुसार किंवा वापराच्या प्रथेनुसार हस्तांतरणक्षम दस्तऐवज असतो असा सल्लेख ज्या व्यक्तीकडं वास्तवपणे हस्तांतरित होतो विधिनियम तिला विशेष हक्क देतो व ते तिने मूल्य देऊन सल्लेख घेतला असल्याने त्यावर तिचा किंवा तिला चांगला हक्क निर्माण होतो हस्तांतरण करणाऱ्या व्यक्तीला या संलेखाबाबत हक्क नसला किंवा तिचा हक्क दोष पूर्ण असला तरी हस्तांतरण ज्या व्यक्तीकडे झाले तिचा पहिला त्या ठिकाणी हक्क प्राप्त होतो हे आपण त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचे अतिशय महत्त्वपूर्ण ही व्याख्या यापैकी एखादी व्याख्या जरी विद्यार्थी मित्रांनो आपण लक्षात ठेवली तरी आपल्याला हो या कायद्याबाबत परक्रमे सल्लेख कायद्याबाबत परिपूर्ण त्या ठिकाणी ओळख त्या ठिकाणी होऊ शकते या ठिकाणी हे आपण लक्षात घेतो विद्यार्थी मित्रांनो पुढील जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे परक्राम्य सल्लेखाची जी काही विविध वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांवर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिलं जर वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सुलभ संक्रमणीयता आता विद्यार्थी मित्रांनो सुलभ संक्रमणीयता म्हटलं तर परक्राम्य सल्लेख एका व्यक्तीकडून अन्य व्यक्तीकडे सुलभपणे संक्रमणीय असतात धारक सल्लेखाबाबत सल्लेखातील मालमत्तेची मालकी केवळ बटवड्याने हस्तांतरित करता येते आदेशपत्र सल्लेखाबाबत त्याचे हस्तांतरण पृष्ठांकनाने व या बटवड्याने करता येते अतिशय महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी कायद्याने मान्यता दिलेली ही परक्रम्य सल्लेख अठराशे एक्याऐंशीनुसार असलेले हे महत्त्वाचं वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो म्हणजे अतिशय महत्त्वपूर्ण आपण पाहतो की या साधनाचा किंवा या परक्रम्य वित्तीय संसाधनाचा बँकांचा जास्त संबंध असतो म्हणजेच या ठिकाणी आपण पाहतो की वित्तीय साधन म्हणून त्या ठिकाणी याचा वापर त्या ठिकाणी लोकांना आपल्या व्यवहारात त्या ठिकाणी करावा लागतो विविध साधनांची ओळख त्या ठिकाणी या एक विविध हे महत्त्वाचं साधन म्हणून त्या ठिकाणी व्यवहारात त्या ठिकाणी कायद्यानुसार किंवा कायद्याने मान्यता केलेल्या असल्याने अठराशे एक्क्याऐंशीच्यानुसार हे सल्लग कायद्याने नियमित होतात त्यामुळे सुलभ संक्रमणी आता म्हणून त्या त्या ठिकाणी महत्त्वाचं हे वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल त्यानंतर जे दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे चांगला हक्क विद्यार्थी मित्रांनो चांगला हक्क म्हणजे परक्राम्य सल्लेख हस्तांतरकास निरपवाद चांगला हक्क देतो परंतु ज्या व्यक्तीला त्याचे हस्तांतरण होते त्या व्यक्तीला हस्तांतरकाच्या सदोष हक्कांबद्दलच्या वस्तुस्थितीबद्दल सूचना न देता व त्याचे मूल्य देऊन स्वीकार त्या ठिकाणी करता येतो आपण जर उदाहरण पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो उदाहरणार्थ समजा अ ने परक्राम्य सल्लेखाचा स्वीकार ब कडून केला आहे व तो सल्लेख ने अन्य कोणत्या तरी व्यक्तीकडून चोरला आहे अशा परिस्थितीत अ ने तो सल्लेख किंमत देऊन आणि ब हा त्याच्या सल्लेखाचा खरा मालक आहे हे न जाणता त्याची किंमत देऊन घेतला असेल तर अ ला सल्लेखाबाबत निर्वाद व निर्विवाद हक्क राहील म्हणजेच येथे अला योग्य काळात धारक असे म्हटले जाते व त्याचे सल्ले खातील संबंध कायद्याने सुरक्षित किंवा संरक्षित केले जातील असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल म्हणून त्या ठिकाणी चांगला हक्क या ठिकाणी हे दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य म्हणजे हक्क विद्यार्थी मित्रांनो जरी मूळचा हक्क सदोष असला तरी धारकास योग्य काळात स्वतःच्या नावाने सल्लेखाबाबत दावा लावण्याचा हक्क आहे त्यास पैसे देण्यास जबाबदार असणाऱ्या पक्षांकडून सल्लेखाचे पैसे वसूल करता येतात अगोदरचे सर्व पक्ष किंवा व्यक्ती या सल्लेधारकास जबाबदार असतात हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतले त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य म्हणजे आदेशानुसार पैसे देणे विद्यार्थी मित्रांनो जो परक्राम्य सल्लेख आदेशानुसार पैसे द्यावे असे स्पष्टीकरण व्यक्त करतो त्या सल्लेखाचे पैसे आदेशानुसार विशिष्ट व्यक्तीस द्यावे लागतात किंवा त्या ठिकाणी ज्या साधनाला हस्तांतरणाचे नियंत्रण नसते त्या साधनात आदेश हा शब्द उल्लेखित केला असो वा नसो हे एक त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल त्या साधनाची हस्तांतरणीयता परक्राम्य असते आता या ठिकाणी आपण निगोशिएबल हा शब्द त्या ठिकाणी अलीकडच्या काळात वापरत असतो पाहत असतो निगोशिएबल त्या ठिकाणी आपण म्हणजेच त्या ठिकाणी परक्राम्य त्याला इंग्लिशमध्ये आपण निगोशिएबल असं त्या ठिकाणी म्हणतो विद्यार्थी मित्रांनो धारकास पैसे देणे हे पुढचं वैशिष्ट्य परक्राम्य संलेख हा धारकास पैसे देण्याजोगा असतो असा, असा सल्लेखात त्याप्रमाणे निर्देश केला जातो किंवा शेवटचे पृष्ठांकन कोरची असेल तर परक्राम्य संलेखधारकास पैसे देण्यास योग्य असतो त्यानंतर पैसे देणे विद्यार्थी मित्रांनो परक्राम्य सल्लेख हा दोन किंवा अधिक व्यक्तींना संयुक्तपणे पैसे देण्यास योग्य असतो किंवा पर्यायाने एक किंवा दोन किंवा काही व्यक्तींना परक्राम्य सल्लेखाचे पैसे दिले जातात त्यानंतर मोबदला विद्यार्थी मित्रांनो परक्राम्य संलेखात मोबदला देखील गृहित धरला जातो परक्राम्य संल्लेखामध्ये मोबदल्याच्या सहाय्याने देखील त्या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी त्या धारकास मिळत असतात हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही वैशिष्ट्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर आपण या परक्राम्य संलेखाबाबत असणारी जी काही गृहितके आहे किंवा जी काही गृहिते आहे ती जर पाहिली तर आपल्याला असं लक्षात येतं की जे पहिलं गृहित आहे ते म्हणजे सल्लेख मोबादल्यासाठी तयार करण्यात आला होता हे पहिलं वैश गृहित त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जोपर्यंत विरुद्ध काही सिद्ध झाले नाही तोपर्यंत सर्व सल्लेखाबाबत ही जी काही गृहिते मांडलेली आहे त्याच गृहितांवर आपण आज चर्चा करत आहोत म्हणजे सल्लेख मोबादल्यासाठी तयार करण्यात आला होता त्यानंतर जे दुसरे गृहित आहे ते सल्लेखावर जी तारीख असेल त्या तारखेस सल्लेख काढला होता त्यानंतर तिसरं गृहित आहे सल्लेखाचे प्रत्येक हस्तांतरण त्याची मुदत संपण्यापूर्वी केलेले होते त्यानंतर चौथं गृहित स्वीकारलेले प्रत्येक विनिमयपत्र योग्य वेळेत आणि त्याची मुदत संपण्यापूर्वी स्वीकारलेली असते त्यानंतर सल्लेखांवरील पृष्ठांकन सल्लेखांवर जसे दिसत होते त्यानुसार केलेले होते त्यानंतर सहावं गृहित सल्लेखावर योग्य तिकीट लावले होते त्यानंतर सातवं सल्लेकाचा धारक हा योग्य काळातील धारक होता आणि शेवटचं जे काही गृहित आहे ते म्हणजे निषेध नोंदविण्याचे सिद्ध झाल्यावर सल्लेकाचा अनादर केला है। ही है। ही ही सल्ले का का ही आहे ही वस्तुस्थिती गृहित धरली त्या ठिकाणी जाते हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं विद्यार्थी मित्रांनो ही जी काही परक्राम्य सल्लेकाची जी काही गृहिते आहे ही ज्या गृहितांवर खरे अर्थाने हे परक्राम्य सल्लेख कायदा अठराशे एक्क्याऐंशी त्या ठिकाणी आपल्याला समजेल म्हणजे अतिशय महत्त्वपूर्ण ही गृहिते त्या ठिकाणी आहेत ही गृहिते या कायद्यांमुळे त्या ठिकाणी मान्य असून परक्रमे सल्लेख कायदा अठराशे नुसार आपण पाहतो की व्यवहारामध्ये या ठिकाणी हे महत्त्वपूर्ण साधन असून वेगवेगळ्या मार्गाने या वित्तीय साधनांचा वापर त्या ठिकाणी लोकांना वे करावाच लागतो ही वित्तीय साधनांची उचित उचितता पाळणे हे देखील महत्त्वाचे आहे परक्रम्य सल्लेख कायदा आणि बँक कायदे तसेच व्यवहार येथील हा एक महत्त्वाचा घटक आहे हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे तसेच परक्रम्य सल्लेख हस्तांतरणीय दस्ताऐवज म्हणून त्या ठिकाणी असून का सन अठराशे एक्क्याऐंशीच्या परक्रम्य सल्लेख कायद्याने ते नियमित करण्यात आलेले आहेत ते नियमित असतात म्हणून ही गृहिते आपण देखील लक्षात घेतली पाहिजे थोडक्यात परक्राम्य ही एक ही एक, एक साधने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज हस्तांतरित होतात पर हे देखील आपण कायमस्वरूपी त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे आपण पाहतो की आधुनिक व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रामध्ये सार्वजनिक व्यवहारात परक्राम्य सल्लेखाचे अतिशय महत्त्वाचे स्थान आहे हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो व्यवहारात रोख पैशाचे देवाणघेवाणीची जागा ही परक्राम्य सल्लेखांनी अलीकडच्या काळात घेतलेली आहेत हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवले पाहिजे अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी हे प्रकरण त्यातलं हा पहिला घटक या ठिकाणी आपण त्या ठिकाणी संपवत आहोत आपल्याला काही शंका असतील तर निश्चितपणे संपर्क साधावा आपण पुढील तासिकेला पुढील भागात नवीन घटका त्या ठिकाणी वळणार आहोत आपला सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे पुढच्या तासाला आपण परक्राम्य संलेखाचे जे काही विविध प्रकार आहेत त्या विविध प्रकारांवर चर्चा करणार आहोत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू